डोंबिवली प्रचार सभेआधी उद्धव ठाकरेंशी एबीपी माझानं एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह भाजप आणि शिंदे गटाच्या टीकेला देखील सडेतोड उत्तर दिली. 4 जून नंतर देश डी मोदी नेशन होणार असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तर विलीनीकरणावरून मोदी आणि भाजपकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर वारंवार टीका करण्यात येते, त्यालाही उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. जून नंतर मोदी पंतप्रधान नाही राहणार, बरं त्यांनी त्याच्यानंतर सरकार तर जाईल. मोदीजींना 75 वर्ष होतात 2 वर्षांनी, म्हणजे मोदी भाजपचे नेते पण नसणार, मग भाजपचं काय होणार? कारण भाजपकडे दुसरा चेहराच नाहीये. ह्या वेळेला तर सरकार जाते, त्याच्यानंतर 2 वर्षाने मोदी पण रिटायर होणार. मोदी झोळी घेऊन जातील, तुमच्या पदरात काय पडणार? 4 तारखेला डी मोदी नेशन होते, जसं डी मॉनिटायझेशन झालेलं. काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो विलीन होईल. ते म्हणतात की काही प्रादेशिक पक्ष सुद्धा विलीन नाही. म्हणूनच मी म्हटलं ना की कधी त्यांनी एकदा ठरवावं नेमकं काय बोलायचं त्यांना. नाही, स्वतः शरद पवार असं म्हणतात. नाही, पवार असं नाही बोललेले की त्यांचं पवारांचा निर्णय तो त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. 30 वर्ष एकत्र राहून आम्ही भाजपमध्ये विलीन नाही झालो तर यांच्याबरोबर कसं काय विलीन होणार? आणि शरद पवारजी बोलले ते छोट्या प्रादेशिक पक्षांबद्दल बोलले, म्हणजे कदाचित हे मिंडे फिंदे असतील ना, ते आता जातील त्यांचं सगळं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.